साक्षी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळकणा. तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करवेना अशी काहीशी अवस्था शिवसेना आणि भाजपाची असल्याचं म्हणावं लागेल. कारण युतीच्या दोस्ती दरवर्षी कुस्ती होताना असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले. सोमवारी गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमोन पॉइंट येथील शाखेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी त्याच इमारतीमधील एका हॉटेलमध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा केली. पण दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कदाचित या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे सभागृहात सरकारला अडचणीत आणणारी भूमिका घेऊ नये असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी 5:30 सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडल्यांची संख्या आता 6 गेली आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथील देवळी तालुक्यात सोनगाव बाईत गावाजवळ असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी 5:30 सुमारास भीषण स्फोट झाले. बॉम्ब निकामी करताना हातातून पेटीखाली पडल्याने हे स्फोट झाल्याचे समजते. यात आतापर्यंत 6 ठार झाले असून 11 गंभीर जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी या अपघाताबाबत तातडीने उपाययोजनेच्या सूचना जारी केल्या आहेत. नेमकी काय आहे ही घटना पाहूया. वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथील देवळी तालुक्यात सोनगाव बाई गावाजवळ असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी 5:30 सुमारास भीषण स्फोट झाली. बॉम्ब निकामी करताना हातातून पेटी खाली पडल्याने हे स्फोट झाल्याचे समजते. यात आतापर्यंत 6 ठार झाले असून 11 गंभीर जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडी शहरातील विविध प्रभागात बेकायदेशीर जीन्स कंपनी उत्पादकांनी ठाण मांडले असल्याने शहर विकास विभाग व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात प्रदूषण करणाऱ्या 4 जीन्स कारखान्यावर कारवाई करत कारखान्यांना टाळे ठोकले. ठाणे शहरातील अनेक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर जीन्स वॉश कंपनीचे कारखाने सुरू आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैधरित्या पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक ठिकाणी केमिकल्सयुक्त सांडपाण्यामुळे परिसरात प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. याबाबत शासनाकडून महापालिकेच्या विचारणा केल्यानंतर आयुक्त मनोहर गिरे यांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाची मदत घेऊन कोविनूर जीन्स वॉश, महेश जीन्स वॉश, हरिओम जीन्स वॉश, आयुष जीन्स वॉश कंपनी आदी 4 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करत या कंपन्यांना टाळे ठोकले. अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारची चौकशी करावी यासाठी शिवसेनेने धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी वन विभाग कार्यालयावर ठाण्याने कोपरी भागातील वनवृत्त अधिकाऱ्यांच्या अंगावर जळलेल्या झाडांची राख फेकली असून या प्रकारानंतर शिवसेनेच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे वन विभागाच्या 80 जागेवर झाडे लावली होती. या 1,00,000 झाडांना समाजमंडपाकडून वारंवार आधी लावण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. गतवर्षी 5 जुलै 2017 रोजी श्रीमंगलगड परिसरातील मांगरूळ या गावी वन विभागाच्या 80 जागेवर वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. या महाअभियानात तब्बल 15,000 अधिक लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अवघ्या काही तासातच 1,00,000 झाडे लावली होती. मात्र मांगरूळ येथील झाडांना समाजमंडपाच्या सुरुवातीपासून त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी प्रथम समाजमंडपाने येथे जाळपोळ केली होती. त्यात 20,000 अधिक झाडांचे नुकसान झाले होते. मात्र हा प्रकार विभागाने गांभीर्याने घेतला नाही. या प्रकारानंतर वन अधिकारी यांच्यावर राख फेकणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे व गोपाल रानगे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. फॉरेस्ट ऑफिसला जे चीफ फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांच्याकडे जाब मागण्यासाठी आम्ही इथे आलो की हे जे झाडं जाळण्याचा प्रकार जो गेले 2 काही समाजकंटकांमधून होत आहे याच्याकडे फॉरेस्टचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जर पहिल्याच वर्षी जर त्या समाजकंटकांवरती कारवाई केली असती वनवा म्हणून सोडून नसतं दिलं तर हा जो प्रकार आहे आज जिथे आपण दिल्लीचं उदाहरण आपल्या समोर आहे
की दिल्ली आज तिथे दिल्लीमध्ये लोक राहू शकत नाहीत, बाहेर विस्थापित होत आहेत लोक. आज तशीच परिस्थिती आपल्यावरती येईल काही वर्षानंतर. ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला विकत घ्यायला लागेल. जो शेळके आहे तिकडचा RFO त्याला तर त्वरित निलंबन करणार आहेत, पण त्याचबरोबर जे उपवनरक्षक आहेत रामगावकर ज्यांच्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे ही आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. लेखी आश्वासन आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. बेकायदेशीर प्रांगणात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून तुळशीराम वाडकर असे आरोपीचं नाव आहे. याकडून पोलिसांनी गावडी पिस्तूल अधिक चौकशी केली असता या आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा सापडलाय. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी परिसरात गस्त सुरू घालताना 12 नोव्हेंबर रोजी गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक बडे यांचा एक व्यक्ती बेकायदेशीर हत्यारे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जयेश वाईन शॉपजवळ दिवापूर्व परिसरात सापळा रचला. तेवढ्यात संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती पोलिसांच्या दृष्टीस पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या अंग झडतीत त्याच्याकडे गावठी पिस्तूल सापडले. त्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर आणखी एका आरोपीची माहिती मिळाल्यावर राजू साटम याला अटक केली. त्याच्याकडे 12 बोवर्षा 2 बंदूक 12 बोवर्षे जिवंत काढतूस सापडले. मुंब्रा पोलीस आरोपीची चौकशी करून ही प्राणघातक हत्यारे कशासाठी बाळगली याचा शोध घेत आहे. सापड्यामध्ये जी बातमी दिली त्या बातमीप्रमाणे त्याचं वर्णन दिलं होतं आणि त्याप्रमाणे त्याचं वर्णन करून त्याला हटकून त्यांना ताब्यात घेतलं. त्याचं नाव विचारलं त्याचा त्याने त्याचं नाव तुळशीराम चंद्रकांत वाडकर सांगितलं. अंग झडती घेतली तर त्याच्या अंगात त्याच्या पॅन्टीच्या ह्याच्यात रिव्हॉल्वर मिळालं तर रिव्हॉल्वरचं कारण त्याला सांगता आलं ना. म्हणून ताब्यात आणलं, पोलीस पंचनामा केल्यानंतर पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे आराध्याच्या बर्थडे पार्टीत सध्याचे बॉलिवूड व भविष्यातील बॉलिवूड अर्थात अनेक लिटिल स्टार निर्निळ्या अंदाजात आराध्याच्या शुभेच्छा देण्यासाठी अवतरले होते. विषादिवस दिजा स्टार आराध्याला खुशीत घेऊन तिच्या पती भरत तक्खानी या पार्टीत दिसून आली. नीलम कोठारीनेही आपल्या मुलीसोबत या बर्थडे पार्टीत हजेरी लावली. किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा अब्राम तर या बर्थडे पार्टीत खूपच गोड दिसत होता. श्वेतानंदा व अमिताभ बच्चन देखील आराध्याला शुभेच्छा दिल्या व तिच्या बरोबर आली होती. खूप मौज मजा केली. डब्बू रत्नानी व पती देखील आपल्या मुलीसोबत आराध्याच्या बर्थडे पार्टीत स्टायलिश अंदाजात दिसून आले. अनु दिवान देखील तिच्या स्टार किड सोबत आराध्याला शुभेच्छा देण्यासाठी आली होती. शिल्पा शेट्टी व तिचा मुलगा तर या बर्थडे पार्टीत खूपच छान दिसत होते. तारा शर्मा आपल्या दोन्ही लिटिल स्टारना घेऊन बर्थडे पार्टीला आली होती. मीडियापासून दूर राहणारा महेश भूपती व त्याची लहान लिटिल स्टार तसेच फराद खान आपल्या मुलासोबत आराध्यासाठी गिफ्ट घेऊन या बर्थडे पार्टीत दिसले. सिकंदर खेरने देखील या पार्टीला आवर्जून हजेरी लावली. एकंदरच आराध्याच्या बर्थडे पार्टीत बच्चा पार्टीने खूपच धमाल केली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप शिवसेनेचे युती सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवून देण्यासाठी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विराट मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा 3 हातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
गेल्या 4 वर्षापासून भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने जनतेला अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यातील एकही आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले असून नागरिकांच्या हातात सरकार विरोधी घोषणांचे फलक तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात भाजप शिवसेनेचे सरकार कसं अपयशी ठरलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील अनेक वर्ष आम्हाला ठाणेकरांना विविध आश्वासनं दिली गेली. आमचा टोल बंद होणार होता, आमच्याकडे क्लस्टर येणार होतं, आम्हाला शेतजमिनींना भाव मिळणार होते, आम्हाला 650 कोटीचं पॅकेज मिळणार होता, 27 गाव वेगळे होणार होते, अनेक प्रश्न आहेत आणि त्याला कुठेही उत्तर आम्हाला मिळत नव्हतं. आता सत्ता बदली व्हायची वेळ आली, फक्त आश्वासनं 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 या सगळ्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं ही लोकं आज इथे आलेली आहेत. नाशिक शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दल्लोड यांच्यावर जमावाच्या टोळक्याने जीवघेणे हल्ला केला. यात दल्लोड यांना लाथाबुक्क्याने जबर मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. नाशिक शहरात मिरकर कॉम्प्लेक्स मध्ये सुरेश दल्लोड यांचे कार्यालय असून आपल्या कार्यालयात ते बसले असताना तिथे 5 जणांनी जबरदस्तीने कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा वातेभावालाही या 5 जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर उपासी हल्लेखोर घटनास्थळावरून लागलीच फरार झाले. दलोड यांनी या संदर्भात तक्रार दिली असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे, मात्र हा हल्ला का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सांगली येथे दुष्काळी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडला असून या पावसामुळे द्राक्ष बागायतांची चिंता वाढली आहे. सांगली जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. खानापूर आटापाटी या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे दुष्काळग्रस्तांमध्ये आनंदाचे तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे, तर या पावसाने या भागातील ऊस तोडी बंद पडल्या आहेत. संपूर्ण राज्यभरात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पाणी कपात जाहीर केली आहे. मात्र कल्याण येथील उल्हास नदी पात्रातून येथील टँकर माफिया निर्धास्तपणे पाणी उपसा करत आहे. गेल्या महिनाभरपासून परतीच्या पावसाने दांडी मारल्याने उल्हास नदीचे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बदलापूर चौपाटी परिसरातून वाहणाऱ्या पात्रातून रोज 1000 लिटर पाणी उपसा सुरू आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असताना कल्याण ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा टँकर माफिया घेत आहे. मोठ्या प्रमाणात टँकर माफी बेकायदेशीरित्या नदी पात्रातील पाणी उचलून त्यावर लाखो रुपये कमाई करत आहे. दिवसाला 100 अधिक टँकर येथून पाणी भरून नेण्यात येतात. यात प्रति टँकर 10-20 हजार लिटर पाणी नेण्यात येते. तर हे होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.